बातमी एक कोरोना बाबत मुंबईतून। मुंबईमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबईत ऑक्सिजनची आवश्यकता असलेले 96% रुग्ण हे लस न घेतलेले आहेत। मुंबईमध्ये लस न घेतलेल्या कोरोना रुग्णांबाबत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। लस न घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो आहे, त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता आहे। मुंबईमध्ये लस न घेतलेल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या कोरोना रुग्णांनी अगोदर लस घेतली नाही अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली आहे। ऑक्सिजनयुक्त बेडवर असलेल्या 1900 कोविड रुग्णांपैकी सुमारे 96% रुग्णांनी लसीकरण केलं नाही आहे, तर फक्त 4% रुग्णांचे लसीकरण झालंय। यात लसीकरण न झालेले 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना जास्त समावेश आहे, त्यामुळे या कोरोना लाटेत कुणाला सर्वात जास्त धोका आहे असे संकेत समोर येत आहेत। ओमायक्रॉन मोठ्या प्रमाणावर श्वसन यंत्रणेवर परिणाम करतोय अशी माहिती समोर आली आहे। 38% लोकांना आमच्या वॅक्सिन घ्यायचीच नाहीये, त्याच्यामुळे अनवॅक्सिनेटेड लोक आणि सिव्हिअरली इम्युनो सप्रेस लोक या दोन यांच्यामुळेच त्या सिरियस डिसीज आणि हॉस्पिटल ड्राईव्ह होत आहे। भारताला काही करायचंच असेल याच्याबद्दल, नुसतं बोलायचं नसेल आणि काय ऍक्च्युली करायचं असेल, तर जे खूप इम्युनो सप्रेस्ड आहेत आणि ज्यांना आतापर्यंत लस मिळाली नाहीये त्या ग्रुपवर लक्ष ठेवा। त्यांच्यामध्ये काही सिम्पटम असले तर टेस्टिंग करा, असं काहीतरी वेगळा एक सब घोडे 12% असा अप्रोच नको आता।